पहिल्याच बॉलवरती खणखणीत फटका इथे पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेला सीमा पार येतोय चौकार, चार धावा. पुन्हा एकदा चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू मिड ऑनच्या दिशेला ऑन ड्राईव्ह तिथे निश्चितपणे पाहायला मिळाला आहे. धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 7. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलं. इथे यावेळेला मात्र चांगला बॉल सर यष्ट्यांचा वेग घेणारा क्लीन बोल्ड बाद. नवीन फलंदाज आता नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवर गौरव. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय मयंक. उमेळ ए संघ आपण पाहतोय, या अगोदरच्या मॅच मध्ये अद्वितने काय कमालीची बॅटिंग केली होती तोच अद्वित आता आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वर. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती नव्यानं फलंदाज गौरव दाखल झालाय, षटक क्रमांक दुसरं देखील घेऊन येतोय गोलंदाज गोलंदाजी मार्क वर मयंक.
यावेळेला मात्र बॅकफुटला गेले, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढलं, दिशा दिली. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय आणि एक रन इथे पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने उमेळे ए या संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती एक गडी बाद 9. इथे मात्र विकेट किपर कडनं झालेली आहे ही चुकी, लॉंग स्टॉपच्या दिशेला फाईट आणि मिळते 4. इथे मात्र आपण पाहतोय तर 5 धावा या बहाल केल्या जात आहेत आणि या 5 धावांच्या मदतीने धाव संख्या धाव फलकावरती उमेळे ए या संघाची झालेली आहे एक गडी बाद 14. पुन्हा एकदा व्हाईटच्या स्वरूपामध्ये अवांतर धाव जी आहे ती पाहायला मिळते. इथे आपण पाहतोय तर एक रन पाहायला मिळाली आहे एका धावेच्या डॉट चेंडू इथे पाहायला मिळाला. धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 15. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा एकदा वाईटची मालिका इथे मात्र संपत नाहीये. लागोपाठ तिसरा वाईट इथे या ओव्हर मधील पाहायला मिळतोय. पहिला चेंडू झाला, योग्य प्रकारे हाताळला, त्यानंतर व्हाइट बॉल वरती चौकार आपण पाहिला, त्यानंतर पुन्हा व्हाइट बॉल, त्यानंतर डॉट आणि पुन्हा हा व्हाइट. कुठेतरी नियंत्रण जे आहे, कंट्रोल जो आहे, तो गोलंदाजी वरचा सुटला जातोय. धाव संख्या आपण पाहू शकला तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 16. इथे यावेळेला मात्र चांगला फटका कव्हरच्या दिशेला खेळला जातोय. खराब असं क्षेत्ररक्षण, चेंडू गेलाय सरळ सीमापार, चौकार 4 धावांकरिता. एकदा बॅकफुटला गेले, चांगल्या प्रकारे कलात्मकतेने चेंडूला खेळला. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. एक धाव इथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 21. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच संदर्भामध्ये त्याच क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं थर्ड मॅनच्या दिशेला. धाव संख्या जर आपण आता पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावरती 22.
फलकावरती 26. खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू हलक्या हाताने सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढलेला आहे. एक रन तिथे पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या उमेळ ए संघाची झालेली आहे 27. दोन पूर्णांक एक षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 27. यावेळेला मात्र चांगला बॉल, त्या चांगल्या बॉलला मात्र आपल्या अंजामामध्ये मात्र अंदाजामध्ये खेळून काढलं चौकार 4 धावांकरिता. फाईन लेगच्या दिशेला 4 धावा मिळवल्या आणि या चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या उमेळ ए संघाची झालेली आहे धाव फलकावर 31. यावेळेला मात्र आपण पाहतोय चेंडू डाऊन द लेग जाताना पाहायला मिळतोय आणि धाव संख्या जर आपण पाहतोय एक्स्ट्राच्या सहाय्याने झालेली आहे धाव फलकावर 32. दोन पूर्णांक दोन षटकांचा खेळ झालेला आहे. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 32. षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, फिल्डर तिथे आहेत, चेंडू गेला सर सीमा पार, षटकार 6 धावांसाठी. धाव संख्या आपण पाहू शकला तर झालेली आहे धाव फलकावरती 38. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आक्रमकता पाहायला मिळते. वा क्लास फटका, चौकार 4 धावा. मन की अमावस्या है और तू फुलझड़ियों वाले त्योहारों जैसी चंदा. या चौकाराच्या सहाय्याने उमेळ ए संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 47. यावेळेला मात्र टाइम किल्ला फटका पॉइंटच्या दिशेला. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू गेलाय सीमा रेषा पार, चौकार 4 धावांकरिता.
तीन षटकांचा खेळ झालेला आहे. तीन षटकांच्या खेळानंतर उमेळे ए संघाची स्थिती जर आपण पाहिली, अगदी योग्य प्रकारे आपण पाहतोय धावांचा आलेख उंचावत असताना 51 धावा या झालेल्या आहेत सद्यस्थितीला धावफलकावरती. पहिला गडी खूप लवकरच तंबूच्या आसऱ्याला परतलेला होता, त्यानंतर संघाच्या डावाला सावरलं खऱ्या अर्थाने गौरवने. 9 चेंडू गौरवने खेळले, 31 धावांची एक विस्फोटक इनिंग गौरव साकारतोय आपल्या संघाकरिता. अद्वैत देखील यावेळेला मात्र आपण पाहतोय, अद्वितला आपण पाहतोय अगदी चांगली इनिंग तो देखील खेळतोय. मोलाची साथ देणं हे खूप गरजेचं असतं आणि तेच यावेळेला मात्र अद्वितने दाखवलंय. कारण की ज्यावेळेला एखाद्या फलंदाजाच्या बॅटमन खोऱ्यानं धावा धावा जमत असतात त्यावेळेला मात्र त्या फलंदाजाला स्ट्रायकिंग एंडवरती जास्तीत जास्त आणणं हे गरजेचं असतं आणि तेच काम अद्वितच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सूचना दोन्ही टीमना मी देईन की यानंतर कोणीही ऑफिशियली पाणी किंवा ड्रिंक्स घेऊन मध्ये जाणार नाही, अन्यथा दोन्ही संघांना पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण की यानंतर अजूनही आजच्या शेड्यूलमधील एक मॅच ही पेंडिंग लिस्टमध्ये आहे. षटक क्रमांक 4 घेऊन सज्ज होतोय गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती अधवा आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर चांगली चमकदार कामगिरी अद्वैने केली होती आणि त्याच कामगिरीच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यानं मिळवला होता आणि तोच गोलंदाज अद्वय सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. इथे आपण पाहतोय पहिला चेंडू खूपच बाहेर जाताना पाहायला मिळतोय, पण जे म्हणतायत वाईड बॉल आहे आणि या वाईड बॉलच्या माध्यमातून धावसंख्या आता आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे. इथे मात्र चांगला फटका यावेळेला कव्हरचं क्षेत्र निवडलं, आउट ऑफ द पार्क षटकार 6 धावा. गौरवच्या बॅटमन धावा मोठ्या प्रमाणात येत होत्या आणि आता मात्र अद्वित देखील चार्ज झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. सुंदरसा फटका अद्वितच्या बॅटमन देखील आपण पाहिला. ते मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न दिशा दिले या चेंडूला, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. 1 रन तिथे पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाज जर आपण आता पाहिले तर सेट झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण की 3.2 षटकांचा खेळ झालाय आणि धाव संख्या उमेळे ए या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 59. इथे मात्र चांगला फटका स्लाइस केलेला, चेंडू जातोय दणदण करीत सीमारेषा पार, चौकार 4 धावा. पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये आक्रमक रवैया, इथे मात्र फलंदाज सोडत नाहीये. एक धाव घेतलाय, दुसऱ्याचा देखील प्रयत्न आणि 2 धावा इथे आपण पाहू शकाल तर पूर्ण केले आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय, उमेळे ए संघाची स्थिती जाणून घेतली तर झालेली आहे धाव फलकावर 65. इथे मात्र गोलंदाजांचा खरपूस समाचार घेताना दिसत आहेत. गौरव काय क्लास बॅटिंग करतायत, 11 बॉल गौरवने आतापर्यंत खेळलेत, 37 धावा या गौरवच्या बॅटमन आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु
स्वतःकरता जागा बनवण्याच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु कनेक्शन योग्य तसं झालं नाहीये. 3.5 षटकांचा खेळ झालेला आहे, एक चेंडू अजूनही या ओव्हर मधील बाकी आहे. 65 धावसंख्या ही झालेली आहे धावफलकावर. ओहो हो, अगदी कमालीचा बॉल. चार षटकांचा खेळ झालेला आहे, चार षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 65. या दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर सुंदर बॅटिंग करताना दिसत आहेत. अद्वितला आपण पाहतोय, 8 चेंडू अद्वितने खेळलेले आहेत, 16 नाबाद आहे. आणि गौरव देखील आपण पाहतोय, 13 बॉल मध्ये 37, 57 धावांची एक सुंदर अशी अभेद्य भागीदारी इथे या दोनही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, उद्याचा दिवस मेगा फायनल डे, सुपर 8 लढती या उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतील. आणि त्याच करता हा अट्टाहास इथे आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक संघाचा, प्रत्येक खेळाडूचा, की मला सुपर 8 मध्ये फायनलच्या दिवसामध्ये पोहोचायचं आहे. यानंतरची आजच्या दिवसातील शेवटची लढत आपण पाहणार आहोत तारापूर विरुद्ध माकुणसार. तेव्हा दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करीन की आपण टॉस करण्याकरता इथे यायचंय. तारापूर संघाचा कर्णधार आणि माकुणसार संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी इथे यायचंय. इथे मात्र षटक क्रमांक आपण पाहतोय तर 5 घेऊन आलेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती जीतू, खूपच बाहेर गेलेला हा चेंडू पंचांनी स्वैर चेंडू म्हणून घोषित केलाय. व्हाईट बॉल इथे पाहायला मिळाला आणि या व्हाईटच्या सहाय्याने धावसंख्या उमेळे ए संघाची झालेली आहे धाव फलकावरती 66. पुन्हा एकदा त्याच दिशेला कंट्रोल नाहीये गोलंदाजी मध्ये आणि त्याचंच कारण आपण पाहतोय. व्हाईटची मालिका इथे पाहायला मिळते, लागोपाठ 2 चेंडू हे व्हाईटच्या स्वरूपात पाहायला मिळालेत. ते मात्र बॅकफुटला गेले. एक धाव इथे पाहायला मिळाली आहे आणि या एका धावेने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 68. गौरव आता स्टॅकिंग एंड वरती येतोय, 13 बॉल गौरवनं खेळलेले आहेत आणि 37 धावांवरती नाबाद. काय चांगली बॅटिंग केली आहे गौरवने. पुन्हा एकदा व्हाईटची मालिका जी आहे ती पाहायला मिळते. एकच चेंडू आतापर्यंत झालाय आणि 3 चेंडू हे स्वैर स्वरूपात जितूने या ओव्हर मध्ये हाताळलेले आहेत. यावेळेला कव्हरचं क्षेत्र निवडलं, एक धाव पाहायला मिळते. एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आता झालेली आहे उमेळे ए संघाची 70. इथे ह्यावेळेला मात्र झेलची संधी निर्माण झाली होती, परंतु आपण पाहतोय थर्ड मॅनच्या दिशेला हा चेंडू गेलाय. फिल्डर तिथे जात आहे चेंडूच्या मागे. इथे 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या आता झालेली आहे उमेळे संघाची 72.
इथे मात्र या वेळेला बॅकफूटला गेले, उंच फटका खेळलाय जरूर, क्षेत्ररक्षक अगदी योग्य प्रकारे चेंडूवरती आले, कॉन्सन्ट्रेट केलं आणि अगदी चांगला असा झेल टिपला, विकेटचं इथे झाले पतन गॉन. माहीम ए संघाचा कर्णधार आणि केळवा ए संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस करण्याकरिता इथे यायचंय. माहीम ए आणि केळवा ए. एका बाजूला आपण पाहतोय गौरव नॉन स्ट्रॅकिंग एंड वरती 14 बॉल वरती 38 धावा समोर असताना आपण त्यांना पाहतोय. तिथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, लेट कट, वाट पाहिली त्या चेंडूची आणि चेंडूला खेळलं चौकार, 4 धावा. शहात्तर धावा या चौकाराच्या सहाय्याने झालेल्या आहेत. धावफलकावरती षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा तयार गोलंदाज जितू. आणि यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी चांगला बॉल, यष्ट्यांचा वेध घेऊन जाणारा, क्लीन बोल्डच्या माध्यमातून जातीय विकेट. केळवा ए संघाचा कर्णधार टॉस साठी इथे यायचंय. नवीन गोलंदाज आपण पाहतो अन्वय आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. 5 षटकांचा खेळ झालाय, 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 76. माहीम ए संघाचा कर्णधार आणि केळवा ए संघाचा कर्णधार तसेच तारापूर आणि माकुणसार दोन्ही टीमचे कॅप्टन यांना देखील मी विनंती करीन टॉस साठी आहे. पराग चोरगे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे होणार आहे. माहीम ए विरुद्ध केळवा ए यानंतरची लढत असणार आहे. चला तारापूर संघाचा कर्णधार आणि माकुणसार संघाचा कर्णधार टॉस साठी इथे यायचंय.
इथे यावेळेला मात्र बॅकफुटला गेले, चांगला फटका, चेंडू जातो सरस, सीमा पार, चौकार चार धावांकरिता. दिलीप ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल इथे करीत आहोत. अगदी चांगला बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँडने या चेंडूला खेळून काढला. एकच रन इथे मिळते एका धावेच्या सहाय्याने. आपण पाहतोय उमेळ ए संघाची धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 83. या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 87. इथे यावेळेला आपण पाहतोय चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढलेला आहे. लॉग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या झालेली आहे उमेळ ए संघाची धाव फलकावरती 88. सहा पूर्णांक 3 षटकांचा खेळ झालेला आहे. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती. बॅडने पुन्हा एकदा खणखणीत फटका, षटकार 6 धावांसाठी.
एकदा फुलटॉस बॉल सॉफ्ट हँडने इथे खेळले, थोडस इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण खराब. इथे आता मात्र मानसिक दबाव फलंदाजांनी गोलंदाजांवरती निर्माण केलाय असं म्हणायला हरकत नाहीये. उमेळीच्या 99 धावा या झालेल्या आहेत धावफलकावर. धावांचं एक सुंदर असं योगदान गौरवच्या बॅटमन पाहायला मिळालं. क्लास बॅटिंग गौरवची पाहायला मिळाली आहे. एकूण आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धावफलकावरती 99. 7 षटकं झालेली आहेत आणि या शेवटच्या षटकामध्ये आता किती धावा या जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष हे समोर ठेवलं जाईल हे देखील आता पाहणं तितकंच आहे गरजेचं. बॅकफुटला गेले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज स्वतः चेंडू खाली येत आहेत. कुठलीही चुकी केली नाहीये. झेल बादच्या माध्यमातून विकेटचं इथे झालेलं आहे पतन. गॉन ते बॅकफुटला गेले, एक चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले, एक धाव घेतला, दुसऱ्याचा देखील प्रयत्न इथे आहे. आणि या दोन धावांच्या सहाय्याने आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धावफलकावरती 101.
इथे मात्र कॅचिट असा कॉल गोलंदाजाने केलाय. यावेळेस आपण पाहतोय अगदी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय डीप मध्ये. दोन धावा पाहायला मिळाल्यात आणि या दोन धावांच्या सहाय्याने धावसंख्या आता होती आहे धाव फलकावर 103.
बाकी आहे, लगेच मैदानाच्या दिशेने रवाना व्हा। यानंतरची लढत आपण पाहणार आहोत तारापूर विरुद्ध माकुणसार। चला फलंदाज थोडीशी घाई करा प्लीज। चला फलंदाज थोडासा स्पीड अप करा प्लीज, विनंती आहे। दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने दाखल झालेले आहेत। एका बाजूला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आहेत सनिकेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत मयंक। षटक क्रमांक पहिला घेऊन सज्ज झालेला आहे गोलंदाज। गोलंदाजी मार्कवर गौरव। सेकंड इनिंगला आता होते सुरुवात। 108 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलेलं आहे। षटकातील पहिला बॉल गौरव घेऊन येतोय। पहिलाच बॉल वरती मात्र प्रहार केला गेलेला आहे। चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट सीमा रेषेच्या पलीकडे। चौकार 4 धावांकरिता। इथे मात्र चांगला बॉल, एक धाव इथे पाहायला मिळते। थोडासा स्वेअर फेकी ओव्हर थ्रो इथे पाहायला मिळाला आणि या ओव्हर थ्रोच्या माध्यमातून आपण पाहतोय तर धावा ज्या आहेत ह्या जमवल्या गेल्यात। 22 संकेत देखील पंचांकडून आले आहेत।
षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार गोलंदाजी मार्क वरती. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटची एज घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक रन इथे पाहायला मिळाली आहे या एका धावेने. स्ट्राईक देखील आपण चेंज होताना पाहतोय. मयंक आता आलेला आहे स्ट्राइकिंग एंड वरती. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 7. ओहो अगदी चांगला बॉल, कमालीचा बॉल इथे पाहायला मिळाला आहे गौरवच्या माध्यमातून. चार चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 7. 44 चेंडू बाकी आहेत आणि 44 चेंडूंमध्ये 101 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पाच चेंडू झाले आहेत. पाच चेंडू नंतर धावसंख्या आगाशी संघाची झालेली आहे धाव फलकावरती 7. अगदी चांगली गोलंदाजी गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॅटिंग करीत असताना देखील चांगली फलंदाजी बहरली होती गौरवची आणि गोलंदाजी हाताळताना पहिल्या षटकामध्ये देखील पाच चेंडूवरती आपलं कला कौशल्य कसब सर्व दाखवलं गौरवने. शेवटचा बॉल यावेळेला मात्र फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू गेलाय सीमा रेषापार चौकार 4 धावांकरिता. एक मॅच आजच्या दिवसातील पेंडिंग लिस्ट मध्ये आहे. थोडीशी घाई करा प्लीज, विनंती आहे. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय आगाशी संघाची झालेली आहे धाव फलकावरती 11. 42 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 42 चेंडूंमध्ये अजूनही धावा बनवायचे आहेत 97. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वर निशांत. एक पूर्णांक एक षटकाचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 12. अगदी चांगला बॉल बॅकफुटला मयंक गेले. चांगली अशी फेकी स्टंप वरती आदळला गेला हा चेंडू आणि यावेळेला पंचांचं बोट आभाळाकडे जात आहे.
रन आउटच्या माध्यमातून फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला परतावं लागेल. प्लीज विनंती आहे. एक पूर्णांक दोन षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 12. 40 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे. 40 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 96 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र टो क्रशिंग यॉर्कर निश्चितपणे पाहायला मिळाला निशांतच्या माध्यमातून. अगदी चांगला बॉल निशांतने हाताळलेला आहे. एक रन तिथे एक धाव इथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 13. नाजूक स्थिती निश्चितपणे म्हणावी लागेल कारण की लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 108 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि सद्यस्थितीला आपण पाहतोय फक्त आणि फक्त 13 धावा या झाल्या धावफलकावर. 39 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 95 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू जर आपण पाहिला तर खूपच स्वैर पद्धतीने फेकला गेला होता आणि व्हाईटचे संकेत हे पंचांकडून आलेत. इथे मात्र एक चिकी सिंगल पाहायला मिळते आणि या एका धावेने धावसंख्या आता झालेली आहे आगाशी संघाची धाव फलकावरती 15. षटकातील शेवटचा बॉल अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय, दिशा दिली आहे, चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार चौकाराच्या दिशेने आणि आपण आता स्वागत आणि सन्मानाकडे देखील वळणार आहोत. इथे आपण पाहताय सन्माननीय आदरणीय हितेंद्र राऊत साहेब इथे उपस्थित आहेत. जितेंद्र राऊत साहेब इथे उपस्थित आहेत आणि जितेंद्र राऊत साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान इथे करणार आहोत. संजोत वर्तक यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे.
जितेंद्र राऊत साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण वाडवळ प्रीमियर लीग 2024 वतीने करीत आहोत. वसई विकास बँकेचे संचालक सन्माननीय आदरणीय अभय चौधरी साहेबांचं देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान इथे करीत आहोत. मनीष चौधरी यांच्या शुभ हस्ते, मनीष राऊत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे करतोय. वीरेंद्र राऊत साहेबांचं देखील आपण इथे यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. प्रतीक वर्तक यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. षटकातील पुढील बॉल निर्धावच्या स्वरूपामध्ये हा पाहायला मिळाला चौकाराला, त्यानंतर डॉट बॉल निश्चितपणे इथे पाहायला मिळतोय. आता उर्वरित चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत अजूनही 34 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 85 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चांगला फटका नेत्रदीपक संख्या आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 29. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला ऑफ ड्राईव्ह हा पाहायला मिळतोय. धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 30 चेंडू बाकी आहेत आणि 32 चेंडूंमध्ये धावा आगाशी संघाला बनवायचे आहेत अजूनही 78. एकदा चांगल्या पद्धतीने या चेंडूला खेळून काढलंय एकच रन तिथे पाहायला मिळाली आहे. या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 31 चेंडू आपण पाहतोय तर बाकी आहेत अजूनही 31 चेंडूंमध्ये 77 धावांचं लक्ष हे अजूनही आगाशी संघाला गाठायचं आहे. ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका तर फसलाय. येस फिल्डर चेंडू खाली येतोय कुठलीही चुकी करणार नाहीये विकेटचं इथे झालेलं आहे पतन.
तीन षटकांचा खेळ झालाय. तीन षटकांच्या खेळानंतर आगाशी संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 31. मुखातन अगदी चांगले असे ज्येष्ठ समालोचक आहेत. दरवर्षी वाडवे प्रीमियर लीगला त्यांचा आवाज आपण ऐकत असता आणि आज देखील आपण पाहत आहोत पुन्हा एकदा पुढील काही षटकांसाठी अस्मित पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. ज्येष्ठ नेते माजी सभापती सुदेश चौधरी यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो. कृपया स्टेजवरून त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. तीन षटका अखेर धावसंख्या झालेली आहे 31. आणि हा निर्धाव चेंडू आपल्याला माहितीच असेल सर्वाधिक षटकारांसाठी 3,000 रुपये हे प्राईज आपण डिक्लेअर केलेलं आहे. सर्वाधिक स्कोर असेल त्यांना 2,000 हे आपण प्राईज डिक्लेअर केलेलं आहे. आणि जो सर्वाधिक बळी मिळवेल गडी बाद करेल त्याला 2,000 असं प्राईज आपण इथे ठेवलेलं आहे. काहीस कठीण असं आव्हान आगाशी संघासमोर, परंतु अशक्य असं काहीच नाहीये. क्रिकेट आहे. पुढील चेंडू हितेश यांचा स्ट्राईक वर अन्वय हलक्याच कट केलेला आहे. एक धाव मेलेली ते पायाने अडवण्याचा प्रयत्न केला पूर्णपणे अयशस्वी. दुसरी धावेसाठी निघालेत आणि अवांतर धाव आणखीन एक मिळू शकली असती. खराब असा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला परंतु किपर अतिशय चपळ त्यांनी एक्स्ट्रा धाव दिलेली नाही आहे. अशा प्रकारे 2 धावा मिळालेल्या आहेत. धाव संख्या पोचलेली आहे 33. उमेळा संघ थोडासा कमी वेळ घ्या दोन चेंडूंमध्ये. प्रत्येक वेळी आठ धावांचं हे आव्हान आणि हा हलकेच तटवलाय. कवचच्या दिशेने एक धाव मिळालेली आहे. एकच धावावर समाधान मानायला लागेल. आपल्या माहितीसाठी सांगतोय की 107 धावा केल्या त्या उमेळ्या संघाने आणि आगाशी संघासमोर हे मोठं आव्हान ठेवलेलं आहे 8 षटकांमध्ये. धाव संख्या झालेली आहे 34 आणि चौकार आणि षटकारांची गरज आहे जर हा विजय आकाशी संघाला साध्य करायचा असेल तर. हितेशांचा पुढचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू.
इथे त्यांचा पुढचा चेंडू, अकूट टप्प्याचा थोडासा चेंडू बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव मिळालेली आहे. एक आणि दोन धावांनी हे जे ध्येय आहे ते प्राप्त होईल असं वाटत नाही आहे. त्यासाठी चौकार आणि षटकारांची गरज आहे आगाशी संघाकडून. हितेश यांचा पुढचा चेंडू आणि सुंदर फटका. पाहूया पंचांचा निर्णय काय. चौकार षटकार. चौकार अतिशय सुंदर फटका. उमेळा संघ मधल्या षटकां दोन षटकांच्या मध्ये कमीत कमी वेळ घ्यायचा आहे पंच, कारण याच्यानंतर आपल्याला एक आणखीन सामना खेळवायचा आहे. अन्यथा कमी ओव्हर्स मध्ये आपल्याला तो सामना खेळवायला लागेल, कारण अंधार पडायच्या आधी दोन इनिंग संपल्या पाहिजेत. अद्वैत नवीन गोलंदाज अद्वैत आणि सामना करणार आहेत दैदीप. स्टेप आउटून मारलेला सुंदर हा फटका. पाहूया चेंडू सीमारेषेच्या पार रोडच्या जवळ पोहोचलेला आहे. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. चेंडू रोडवर गेलेला आहे. तिथे कोणी असतील तर त्यांनी चेंडू आणून द्यायचा आहे. आणि धाव संख्या पोहोचलेली आहे 45. नाळा आणि चिंचणी याच्यामध्ये जो सामना झाला त्याच्यामध्ये आकाश हा मॅन ऑफ द मॅच झालाय. मी आनंद चोरगेंना विनंती करतोय की त्यांनी मॅन ऑफ द मॅच हे प्राइस त्यांना द्यायचं आहे. आनंद चोरगेंना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवरून साना बनवायचा आहे जागा. या या एकवीस चेंडू 58 धावा असं हे समीकरण आहे. आणि आता बाण पाहिलं की जो षटकार लागला त्या प्रकारे जर चौकार आणि षटकार लागले तर हे ध्येय प्राप्त करू शकतात, ते साध्य करू शकतात. आकाशी संघाकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. पुढील चेंडू आणि हा सुंदर फटका. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमा पार. एक्स्ट्रा कवरच्या दिशेने चेंडू सीमा पार. चार धावा मिळालेल्या आहेत. पाहूया पंचांचा निर्णय काय. चार धावा आणि धाव संख्या बदलली आहे 54. पुढील चेंडू आणि आणखीन एक फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पाहूया चेंडू. उद्योजक सचिन राऊत यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही सर्वजण त्यांचा स्वागत करीत आहोत. त्याने कृपया स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. आणि आपण पाहिलं की किपरकडून थोडीशी गफलत झाली आणि चेंडू त्यांच्या हातातून निसटला आणि चेंडू सीमा पार गेलाय थडम्यांच्या दिशेने. आणि पाहूया स्कोअर काय झालाय तो.
धाव संख्या बदलली आहे 58 आणि आपण पाहिलं आता आकाशी संघाने गिअर अप केलेला आहे, टॉप गिअर टाकलेला आहे. उद्योजक सचिन राऊत यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी राहुल राऊत यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे, सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. पुढील चेंडू स्टेप आउटून मारलेला चेंडू, आणखीन एक सुंदर प्रहार, चेंडू सीमा पार आणि अशीच जर फटकेबाजी दैदीप करत असतील तर अन्वय अन्वयच्या बॅटून हा सुंदर फटका तर साध्य होऊ शकते हे टार्गेट. 18 चेंडू 45 धावा, धाव संख्या बदलेल्या 62. दोन षटकांमध्ये कमी वेळ घ्यायचा आहे. उमेळा संघ सामना लगेच चालू करायचा, पंच त्यांना विनंती करा किंवा ताकीद द्या कारण ह्याच्यानंतर आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. उमेळा संघ कर्णधार कृपया लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आनंद चोरगे यांचा सन्मान प्रशांत राऊत यांच्या हस्ते होणार आहे. प्रशांत राऊत बॉलर 18 चेंडू 46 धावा. अन्वय यांच्याकडून आपण पाहिलं अतिशय चांगली फटकेबाजी केलेली आहे. 12 चेंडू 25 धावा मारल्यात अन्वय यांनी आणि पुढील सामना करणार आहेत हितेशांचा. आणखीन एक पुढे सरसास मारलेला हा फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपण तिथे पाहिलंय. एकच धाव मिळालेली आहे. दैदीपने हा शॉट मारलाय आणि आता स्ट्राईक वर आलाय अन्वय. इथे त्यांचा पुढचा चेंडू अन्वयना आणि फुल टॉस चेंडू पाहूया त्याचा पुरेपूर समाचार घेतलेला आहे पंचांचा निर्णय. षटकार अतिशय सुंदर फटकेबाजी अन्वय यांच्याकडून आपण पाहतोय. धाव संख्या झालेली आहे 69 आणि हे जे 108 धावांचं आव्हान आहे ते आकाशी संघ जवळजवळ काबीज करण्याच्या हिशोबाने निघालेले आहेत. तिथे अन्वय आणि दैदीप अतिशय चांगली फटकेबाजी करताना आपल्याला दिसत आहेत. 16 चेंडू आणि 39 धावा 16 balls 39 runs आणि सामना करतायत हितेशचा अन्वय. अरे हा सुंदर चेंडू थोडासा आकट टप्प्याचा कवासच्या दिशेने हळूच तटावला. एक धाव मिळालेले आणि थोडस कम बॅक केलंय हितेश यांनी. चांगली कम बॅक चांगली. पुढील चेंडू हितेशांचा पुढे ससात मारण्याचा प्रयत्न काहीसा पूर्णपणे यशस्वी झाला नाही परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही. धाव संख्या बदलेली आहे 71. कैलास कवळी यांचं इथे आगमन झालेलं आहे, आम्ही त्यांचे स्वागत करतो. त्यांनी कृपया स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. शेवटचा चेंडू षटकाचा अन्वय स्ट्राईक वर आणि सुंदर फटका पाहूया. आणखीन एक
चौकार आणि चांगली फलंदाजी आपल्याला अन्वय यांच्याकडून पाहायला मिळते. त्याच्या बाजू बरोबरीला आहे दैदीप. धाव संख्या बदलली आहे 75, 12 चेंडू 33 धावा आपण पाहिल्यात. दोन षटकांमध्ये कमीत कमी वेळ घ्यायचा आहे. मेळा संघ कर्णधार क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, जास्त डिस्कशन नकोय कारण आपल्याला पुढचा सामना खेळवायचा आहे. कृपया सहकार्य करा. चांगली फटकेबाजी 16 चेंडू 36 धावा अन्वयाने कुटलेले आहेत. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते इथे. आता स्ट्राईक वर आहेत दैदीप आणि फलंदाज निशांत. बारा चेंडू 33 धावा आकाशी संघाला विजयासाठी हे आव्हान आणि समोर तेवढाच तुल्यबळ संघ उमेळा संघ आणि स्ट्राईकवर आहे दैदीप. थोडा कमी वेळ घ्यायचा आहे कर्णधार उमेळा संघ. आपल्याला विनंती आहे क्षेत्ररक्षण लगेच लावून सामना चालू करा. निशांत अप्पा पेटे सभागृह एंडकडून सातवा षटक घेऊन येते. पहिला चेंडू दैदीप यांना आणि सुंदर फटका पव्या स्ट्रेट ड्राईव्ह उंच उडाला आहे तिथे क्षेत्ररक्षक आणि एक सुंदर झेल. या अशा प्रकारे दैदीप यांची ही खेळी समाप्त झालेली आहे. एक चांगला प्रयत्न चांगला फटका होता परंतु थोडस एलिव्हेशन कमी मिळालं आणि तिथे क्षेत्ररक्षाने आपली भूमिका चोख बजावली आणि एक हादरा बसलेला एक चांगली जोडी होती ती पार्टनरशिप मध्ये एक दरार पडली एक गडीबाद झाला दैदीप यांच्या रूपाने. आणि 11 चेंडू 33 धावा आता आपल्याला करायचे आहेत विजयासाठी आगाशी संघाला. आणि नवीन फलंदाजाचं नाव सांगायचं आहे जितू. तर 11 चेंडू 33 धावा सामना अद्याप बॅलन्स आहे कारण आगाशी संघ चांगली फटकेबाजी करत आहेत आणि अन्वय नॉन स्ट्राईक एकला आहे. जितू ऑन स्ट्राईक. दुसरा चेंडू हलकेच स्क्वेअर कट केलेला आहे तिथे एक धाव मिळाले. क्षेत्ररक्षक तिथे आहे त्यांनी एक चांगलं सूझबूझ के साथ में एक रन घेऊन स्ट्राइक दिलेला आहे इनफॉर्म अन्वय यांना. 10 चेंडू 32 धावा. तीन चौकार तीन षटकारांची मॅच. आणि सुंदर फटका अन्वय यांच्याकडून ज्या कामगिरीची अपेक्षा होती आणि पाहूया चेंडू बहुतेक रोडवर गेला असावा. पंचांनी आपले दोन्ही हात उंच उंच असे उंचावले आणि हा षटकार अन्वय यांच्या बॅट मधून. थोडस इक्वेशन सांगायचं आहे. धाव संख्या बदलले 82 9 चेंडू 26 धावा. सुंदर अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि आगाशी संघाचा अन्वय हा वैयक्तिक 42 धावावर खेळतोय.
निशाण्याचा पुढचा चेंडू अन्वय याना, आणखीन एक जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहे, थोडस मिसफील्ड झालंय, त्याचा पुरेपूर फायदा आणि स्ट्राईक अन्वय याना. दोन धावा मिळालेले आहेत, धाव संख्या बदलेली आहे 84. अन्वय ऑन स्ट्राईक, निशांत गोलंदाज. निशाण्यांचा पुढचा चेंडू अन्वय आणि आणखीन कवशा दिशेने हलकेच थटावला, मिस फील्ड झालंय तिथे, परंतु एकच धाव घेतलेली आहे. धाव संख्या बदलेली आहे 85-85 आणि सातव्या षटकाचा शेवटचा चेंडू. जितू ऑन स्ट्राईक, पाहूया जितू काय करतायत. आणि जितू याने हलकेच थटावलाय आणि सूर्यकुमार यादव यांची आठवण आली आपल्याला थोडीशी. आणि चार धावा मिळालेल्या आहेत, धाव संख्या बदलेली आहे 89 आणि सहा चेंडू 19 धावा असं समीकरण आहे. सहा चेंडू 19 धावा आणि स्ट्राईक वर असणार आहे अन्वय. आकाशी संघाने अतिशय चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे, 19 धावा मारू शकतात का ते आपण पाहायचं आहे. अन्वय एका बाजूला उभा आहे आणि तो स्ट्राईक वर आहे. 19 चेंडू 45 धावा, पंच त्यांना कर्णधाराला तुम्ही सांगायचंय, उमेळा संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. शेवटचा षटक प्रितेश घेऊन येत आहे, जे जी कॉलेज जयंत काढून कर्णधार उमेळा संघ. सामना चालू करा लगेच. सहा चेंडू 19 धावा, प्रितेश ऑन स्ट्राईक, प्रितेश गोलंदाज आणि अन्वय स्ट्राईक वर आहेत 6-19. एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते इथे. कृपया सामना चालू करायचा आहे प्रितेश. अरे हा पाहिलाय आपण फटका, सुंदर चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आणि चेंडू सीमा पार. 6-19 हे आव्हान होत, 5-15 समीकरण इथे आपल्याला पाहायला मिळतंय. आकाशी संघाला विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे फक्त 5 चेंडूंमध्ये. आणि समोर एक चांगला फलंदाज अन्वय, तर समोर एक चांगला गोलंदाज प्रितेश. उर्वरित 5 चेंडूमध्ये एक जरी षटकार बसला तर कैलास कळू यांच्याकडून 500 रुपये, 1000 रुपये. आणि हा सुंदर यॉर्करलाईन चेंडू तसंच खटकावून काढलेला आहे आणि एक्स्ट्रा कवरच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. दुसऱ्या धावासाठी प्रितेश अन्वय निघालेला आहे आणि 2 धावा मिळालेल्या आहेत, 4 चेंडू 13 धावा आणि 50 धावा अन्वय यांच्या अतिशय सुंदर कामगिरी आपल्या संघासाठी त्यांनी केलेली आहे, त्याचं अभिनंदन.
21 चेंडूंमध्ये 50 धावा अनुयाने केलेल्या आहेत, 51 धावा, अतिशय चांगली फटकेबाजी, 108 धावांचा हा जो डोंगर आहे तो पार करताना स्वतःचे वैयक्तिक 51 धावा आपल्याला अनुयांच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. आणि एक सुंदर फटका उंच उडाला, पाहूया कोणती ते आहे. आणि दोन धावांसाठी परत निघालेले आहेत, हा झेल होऊ शकला असता परंतु जेलसाठी काही तेवढे एफर्ट्स दिले नाही आणि दोन धावा मिळालेले आहेत. अपेक्षा होती की प्रितेश सारख्या अष्टपैलू खेळाडूकडून की हा जेल होऊ शकला असता. चार चेंडू, तीन चेंडू, 11 धावा आणि स्ट्राईकवर अन्वय. 3 चेंडू, 11 धावा, अतिशय चुरशीची ही अशी लढत आपल्याला पाहायला मिळते, पैसा वसूल लढत. 3 चेंडू, 11 धावा. स्ट्राईक वर आहेत अनुभय आणि गोलंदाज प्रितेश. 3 चेंडू, 11 धावा आणि सुंदर चेंडू, यॉर्कर चेंडू प्रितेश यांच्याकडून. 2 चेंडू, 11 धावा, वेल बोल्ड प्रितेश. 2 षटकारांची आवश्यकता विजयासाठी आणि अन्वय आतापर्यंत अतिशय चांगली कामगिरी करत आलेले आहेत. पाहूया 2 चेंडूवर 2 षटकार मारतायत का. हा सुंदर फटका पाहूया, तिथे क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून मारलेला आहे षटकार. 1 चेंडू, 5 धावा आणि 1000 रुपये जे कैलास कवळी यांनी जर लावले होता त्याला त्यांनी. एक चेंडू, 5 धावा पाहिजेत. आनंद चोरगे यांनी आणखीन 1000 रुपयाचा प्राइज डिक्लेअर केलेला आहे. जर या चेंडूवर षटकार बसला तर 1000 रुपयाचा प्राइज आनंद चोरगे साहेबांनी डिक्लेअर केलेला आहे. 1 चेंडू, 5 धावांची आवश्यकता, अतिशय सुंदर अशी फटकेबाजी आपल्याला अन्वयाच्या बॅट मधून पाहायला मिळालेली आहे. हा सामना चुरशीचा झालेला आहे, वेळ घेऊ नका, कृपया शेवटचा चेंडू टाकायचा आहे कारण ह्याच्यानंतर आपल्याला नवीन मॅच चालू करायची आहे. सावल्या थोड्याशा खाली येत चाललेल्या आहेत, सूर्य खाली येत चाललेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला एक मॅच खेळायची आहे. शेवटचा चेंडू प्रितेश गोलंदाज आणि फलंदाज अन्वय. शेवटचा चेंडू, 1 चेंडू, 5 धावा. थोडासा रनअप चुकल्यामुळे प्रितेश यांनी परत चेंडू टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि हा सुंदर फटका क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळालेली आहे, दुसऱ्या धावासाठी निघालेले आहेत आणि रनआउट झालेले आहेत. आणि अशा तऱ्हेने उमेळा संघ विजयी झालेला आहे. उमेळा संघाचे हार्दिक अभिनंदन, परंतु आपण तारीफ करायला पाहिजे आगाशी संघाची कारण एवढा मोठा स्कोर त्यांनी चांगल्या प्रकारे चेस करण्याचा प्रयत्न केला. 1-3 धावांनी 4 धावांनी त्यांचा पराजय झाला परंतु त्यांचे अभिनंदन, अन्वय याचं विशेष अभिनंदन, त्याने अतिशय चांगली फलंदाजी केली. 1000 रुपयाचा प्राइज आहे त्यांनी कैलास कवळी यांच्याकडून घेऊन जायचं आहे. बाकुंडसार संघ आपण टॉस जिंकलाय, काय डिसिजन घेतलं इथे लगेच सांगायचं आहे. बाकुंडसार संघ पुढील सामना बाकुंडसार संघ आणि चिंचणी. बाकुंडसार संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि चिंचणी संघ आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. ग्राउंडवरचे सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की
चिंचणी संघ आपला आपला संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर घेऊन जायचा आहे आणि खेळाडू सगळ्यांना विनंती आहे की मैदान खाली करून घ्या. याच्या पुढे आपले ज्येष्ठ समालोचक मंथन घरत यांना मी अन्वय याला विनंती आहे, अन्वय आगाशी संघ अन्वय याला विनंती आहे की आपला जे 1000 रुपयाचं जे पारितोषिक आहे ते घेण्यासाठी इथे समालोचन कक्षाकडे तुम्हाला यायचं आहे. अतिशय चांगली फलंदाजी तुम्ही केलेली आहे आणि कैलास गवळी यांनी 1000 रुपयाचं जे प्राईज ठेवलं होतं सिक्ससाठी ते तुम्हाला घ्यायला इथे यायचं आहे.